नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी विषय विज्ञान आणि प्रकरण क्रमांक दुसरा आपण आज चार व्हिडिओ मध्ये त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे आरोग्य व रोग. प्रकरण क्रमांक 2 आरोग्य आणि रोग. प्रकरणाच्या सुरुवातीला आपल्याला काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचे. जसं एखाद्या वेळेस आजारी पडला तुम्ही, त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला शाळेतून सुट्टी घ्यावी लागली आहे का, हा पहिला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. बघा मित्रांनो, आजारी पडणे म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. काही वेळेस आजारी पडल्यानंतर आपण त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा औषध उपचार न करता बरे होतो, आणि काही वेळेस आपल्याला औषध उपचार करावे लागतात, याचं काय कारण हे पण आपल्याला वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. आपण चला आता पहिल्या घटकाकडे येऊ. या प्रकरणाचा पहिला घटक आहे आरोग्य म्हणजे काय. मित्रांनो, आरोग्य पुस्तकामध्ये दिलेली व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे. आरोग्य म्हणजे काय, तर नुसता रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णतः चांगली असण्याची स्थिती म्हणजे काय, तर आरोग्य. बरोबर आहे की नाही? पुस्तकातली व्याख्या आपल्याला दिली, रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णतः स्वस्थ असण्याची चांगली असण्याची स्थिती म्हणजे काय, आरोग्य. यामध्ये आपल्याला शारीरिक आणि मानसिक व्याख्येमध्ये दिलेलं होतं, रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णतः चांगला असेल, स्वस्थ असेल असण्याची जी स्थिती आहे त्या स्थितीला काय म्हटलं जातं, आरोग्य असं म्हटलं जातं. यामध्ये शारीरिक मानसिक आणि सामाजिक रित्या म्हणजे काय ते आपल्याला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. शारीरिक म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, जीवन प्रक्रिया, त्या व्यवस्थितपणे चालू आहेत किंवा नाही. जसं आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रिया चालू असतात, त्यामध्ये हालचाल करणे, त्याचबरोबर पचन क्रिया, श्वसन क्रिया, उत्सर्जन प्रक्रिया, रक्ताभिसरण प्रक्रिया, या सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे चालू असतील. त्याचबरोबर मानसिकरित्या म्हणजे ब्रेन फंक्शन व्यवस्थित चालू असेल. सामाजिक रित्या म्हणजे समाजामध्ये त्या ठिकाणी मिसळून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मिसळता येणं, त्या ठिकाणी मिसळता येतं, हे सर्व त्या ठिकाणी जर व्यवस्थित असेल तर त्याला आपण काय म्हणतो, आरोग्य असं देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा टॉपिक आपल्याला यामध्ये दिलेला आहे तो म्हणजे रोग म्हणजे काय. रोगाची व्याख्या दिलेली आहे बघा पुस्तकात दिलेली व्याख्या अशी आहे, शरीर क्रियात्मक किंवा शरीर क्रियात्मक किंवा मानस शास्त्रीय रित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय, तर रोग होय. रोगाची व्याख्या आपण आता बघितली. रोग म्हणजे काय, तर शरीर क्रियात्मक किंवा मानस शास्त्रीय रित्या शरीर क्रियात्मक किंवा मानस शास्त्रीय रित्या शरीरातील महत्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय, तर रोग. बरोबर आहे की नाही? शरीर क्रियात्मक, तुम्हाला आता मगाशी सांगितलं, शरीर क्रियात्मक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालू असतात, त्या प्रक्रियांमध्ये जसं पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, श्वसन संस्था असेल, यांच्या कार्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर त्याला आपण रोग असं म्हणतो. आता मानसशास्त्रीयरित्या ब्रेन फंक्शन, आपल्या ब्रेन फंक्शनमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला असेल तर त्याला ती अडथळा आणणारी स्थिती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी रोग म्हणू शकतो आपण. बरोबर की नाही? आता पुढचा घटक आपल्याला पुस्तकात दिलेला तो म्हणजे रोगाचे प्रकार. बरोबर की? रोगाचा प्रकार. बघा मित्रांनो, तुम्ही मधुमेह, सर्दी, दमा, डाऊन संलक्षण, हृदय विकार अशा विविध रोगांची नावे ऐकलेली. त्यामध्ये मधुमेह कशामुळे होतो, हा पॅनक्रियाचा त्या ठिकाणी आजार आहे. इन्सुलिनचं प्रमाण शरीरात जर कमी झालं तर त्या ठिकाणी ग्लुकोजचं पचन होत नाही, त्याला आपण काय म्हणतो, थोडक्यामध्ये मधुमेह असं म्हणतो. सर्दी व्हायरल इन्फेक्शनमुळे त्या ठिकाणी होणारा हा पसरणारा हा आजार आहे. दमा असेल, दमा हा देखील त्या ठिकाणी फुफ्फुसाशी संबंधित असा आजार आहे. डाऊन संलक्षण हा त्या ठिकाणी जनुकीय रित्या होणारा त्या ठिकाणी आजार आहे, जो माता पित्याकडनं त्या संतीमध्ये त्या ठिकाणी संक्रमित होतो. हृदय विकार आहे. असे अनेक रोगांची नाव ऐकलेली असाल तुम्ही, याची कारणे आणि लक्षणे कशी असतात तर ती प्रत्येकाची कशी असतात, वेगवेगळी असतात. चला तर मग असे अनेक प्रकारचे आजार आहेत, त्या आजारांचं वर्गीकरण आता आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर खालीलप्रमाणे आपण काय अभ्यासणार आहोत, आता पुढे रोगांचे वर्गीकरण. बघा मित्रांनो, या दिलेल्या तक्त्यानुसार, हा जो तक्ता दिलेला आहे या तक्त्यानुसार रोगाचे त्या ठिकाणी दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कालावधीनुसार आणि दुसरा म्हणजे कारणानुसार. एक कालावधीनुसार आणि दुसरा आहे कारणानुसार. कालावधीनुसार
रोगाचे प्रकार दोन या कालावधीनुसार यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल. कालावधी म्हणजे काय? कमी काळासाठी किंवा जास्त काळासाठी असेल अशा आधाराला आपण कालावधीनुसार होणारे त्या ठिकाणी रोग असे म्हणतो. मग त्यामध्ये पहिला आहे दीर्घकालीन रोग. याचे दोन त्या ठिकाणी भाग आहेत. त्यामध्ये दोन प्रकार याचे दोन भाग पडतात. दोन उदाहरण आहेत या ठिकाणी दीर्घकालीन रोग आणि तीव्र रोग. दीर्घकालीन रोग जो जास्त कालावधीसाठी असतो त्याला आपण दीर्घकालीन रोग असं म्हणतो आणि जो कमी कालावधीसाठी असतो त्याला आपण दीर्घकालीन रोग असं म्हणतो. जे जास्त कालावधीसाठी असतो त्याला आपण काय म्हणतो? दीर्घकालीन. आणि दुसरा आहे तीव्र रोग. जो कमी कालावधीसाठी असतो त्याला आपण म्हणतो तीव्र रोग. तीव्र रोग हे दोन दिवस तीव्र रोग हा दोन दिवस पाच दिवस पण जास्तीत जास्त 10 दिवसात शकतो. आणि दीर्घकालीन रोग हा त्या ठिकाणी महिना वर्ष यासाठी यानुसार असू शकतो. पुढचा प्रकार आपण रोगाचा प्रकार बघितला तो म्हणजे काय तर कारणानुसार. आता कारणानुसार रोगाचे कारणानुसार म्हणजे काय प्रकारमध्ये यावर लक्षात आलं असेल कोणत्या कारणामुळे हा आजार झालेला आहे. याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे अनुवंशिक रोग आणि दुसरा उपार्जित रोग. अनुवंशिक आणि उपार्जित. उपार्जित रोग आणि अनुवंशिक रोग. आता अनुवंशिक रोग तुम्हाला लक्षात असेल की जो रोग कसा आहे माता पित्याकडनं त्या संततीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये संक्रमित झालेला असेल त्याला आपण म्हणतो अनुवंशिक रोग. उदाहरणार्थ डाऊन संरक्षण तुम्हाला मग उदाहरण सांगितलं त्यामध्ये आपण उदाहरण म्हणून त्या ठिकाणी डाऊन संरक्षणचं उदाहरण घेऊ शकतो. दुसरा आहे उपार्जित रोग. उपार्जित रोग म्हणजे अशा प्रकारचा रोग जो बोर नाहीये म्हणजे बोर नाहीये तो बाहेरून आणलेला आहे अशा आजाराला आपण काय म्हणतो? उपार्जित रोग असं म्हणतो. याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. एक म्हणजे संसर्गजन्य दुसरा असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. संसर्गजन्य रोग जो व्हायरल इन्फेक्शन मुळे होतो जो म्हणजे थोडक्यामध्ये विषाणू असेल जीवाणू असेल प्रोटोजोआ असेल आदिजीव असेल यामुळे होणार आजाराला आपण काय म्हणतो? संसर्गजन्य रोग असं म्हणतो. ज्यामध्ये उदाहरण म्हणून आपण सर्दी घेऊ शकतो फ्ल्यू घेऊ शकतो डेंग्यू घेऊ शकतो हे सर्व संसर्गजन्य रोग आहेत. दुसरा प्रकार आपण यामध्ये बघितला तो म्हणजे असंसर्गजन्य रोग. त्यामध्ये जो असंसर्ग म्हणजे वायरल इन्फेक्शन पसरत नाही तर जो बोन नाही जो त्या ठिकाणी काय होतो नंतरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांमुळे आढळतो. त्यामध्ये मधुमेह आणि हृदयविकार असे आजार त्यामध्ये आपण बघू शकतो. आले लक्षात.